नमस्कार. यशाचा गुरुमंत्र या मालेत मी राजेंद्र दळेकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या या मालेमध्ये या यशाचा गुरुमंत्र देण्यासाठी आपण गुरुला बोलवलं आहे. त्या गुरुचं नाव आहे अविनाश चाटे. खरं तर अविनाशजी यांचा परिचय तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अविनाश हे एक मोटिवेशनल स्पीकर आहेत. महाराष्ट्रभरात त्यांचे वेगवेगळे लेक्चर्स होतात. अनेक मुलांना विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचं ते सातत्यानं काम करतायत. एंटरप्रेनर आहेत. वेगवेगळ्या स्किल ज्या आहेत, सॉफ्ट स्किल असतील, त्या स्किल विद्यार्थ्यांना देण्याचं ते काम करतायत. आणखी त्यांच्याबद्दल काय काय आहे हा खरा प्रवास आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. अविनाशजी आपलं स्वागत आहे. धन्यवाद राजेंद्र. अविनाशजी खरं तर मी परिचय करून दिला आपल्या श्रोत्यांना, पण मला सुरुवातीला तुमचा थोडक्यात परिचय पाहिजे. बरं, मी बेसिकली ट्रेनिंग ह्या क्षेत्रात काम करतो. माझे सॉफ्टवेअर ट्रेनिंगमध्ये सेंटर्स आहेत, औरंगाबादमध्ये, लातूरमध्ये, पुण्यामध्ये आहेत. आणि आम्ही बेसिकली सॉफ्टवेअर्स ह्या विषयावरती ट्रेनिंग लोकांना देत असतो. त्याचसोबत पॅशनेटली मी मोटिवेशन या क्षेत्रात काम करतो, लोकांना प्रेरणा देण्याचं काम करतो. त्यासोबत लीडरशिप कोचिंग असेल किंवा कॉर्पोरेट ट्रेनर आहे मी. कंपनीजमध्ये एम्प्लॉईजला कॉर्पोरेट ट्रेनिंग ह्या विषयावरती ट्रेन करत असतो. तर मुळात सांगायचं असेल एका वाक्यात तर मी एक ऑन्टरप्रेनर, एक बिझनेसमॅन आणि एक मोटिवेशनल स्पीकर आहे. निश्चितच अविनाशजी, खरं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरची आजची स्पर्धा पाहिली किंवा वेगवेगळ्या कंपन्यांचं त्यांचं मॅनेजमेंट पाहिलं तर कुठल्याही कंपनीला किंवा कुठल्या ऑर्गनायझेशनला असं वाटतं की आपला जो एम्प्लॉई आहे तो स्किलफुल असावा, त्याला काही गोष्टी यायला पाहिजेत. अर्थातच ते त्या कंपनीचं भांडवल असतं. बरोबर आहे ना? बरोबर. आणि त्या क्षेत्रात काम करतायत, अगदी हा वेगळा प्रवास आहे. आपल्या श्रोत्यांना आज काही वेगळं मिळणार आहे. मग मी, मला असा प्रश्न पडतो बऱ्याचदा की काही लोक हे कंपनीत काम करत असतात किंवा कुठल्याही नोकरीच्या ठिकाणी तिथं काम करतात, पण असं वाटतं कधीकधी की नाही यार या नोकरीत नको, आता इथून बाहेर जायला पाहिजे, किंवा मग मिळणारी सॅलरी असेल तो जो काय असतो त्यांना मिळणारा त्यावर कधीकधी खुश नसतात. मग ही जी मॉन्स्टर स्टोरी आहे ही फार प्रचलित आहे, आम्हाला त्याबद्दल तुमच्याकडून ऐकायचं. अविनाशजी, तुम्ही राक्षसाबद्दल स्टोरी तुम्हाला मी सांगतो. एक गाव असतं छोटंसं आणि त्या गावामध्ये एक राक्षस असतो जो लोकांना सतत परेशान करत असतो, म्हणजे त्यांना त्रास देणे, त्यांना छळणे, आणि त्या त्रासामुळे गावातले सगळे वैतागलेले असतात. मग बरेच लोक प्रयत्न करतात त्या राक्षसाला संपवण्याचा, पण त्याच्यामधला एक स्मार्ट असा मुलगा जो डोक्याने चतुर असलेला तो म्हणतो की आता ह्या राक्षसाला संपवायचं असेल तर मी प्रयत्न करतो. मग ज्यावेळेस तो असा निश्चय करतो त्यावेळेस सगळे गावातले त्याच्यावरती हसतात, त्याला घाबरवतात आणि असं म्हणतात की नको बाबा त्याच्या मागे लागू नकोस किंवा त्याच्याकडे जाऊ नकोस, जर तू गेलास तर तूही संपून जाशील. पण तो लोकांचं न ऐकता तो त्या राक्षसाकडे जातो आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की जुने जे काही लोक ज्यांनी प्रयत्न केला होता त्याला आगीने संपवण्याचा, काही शस्त्रांनी संपवण्याचा, हा मुलगा काही वेगळ्या प्रयत्नांनी त्याला त्याच्याकडे जातो, काहीतरी वेगळी डील करतो. तो पहिल्यांदा जातो आणि 1 किलो सफरचंद घेऊन जातो. 1 किलो सफरचंद घेऊन गेल्यानंतर तो राक्षस त्याला बघतो, कारण चकित होतो बघून की असं तर कधी झालेलं नाही कोणी सफरचंद घेऊन आलं, तर लोक त्याला मारायलाच येत असतात. आणि ज्यावेळेस तो ते सफरचंद बघतो तो ते सफरचंद घेतो, बरंच त्यातला संपवतो आणि तो खूप जास्त आनंदित होतो त्या मुलावरती. आणि त्या मुलाला त्याच्या त्या पिटाऱ्यामधनं 2 सोन्याचे पॉट्स आपण त्याला म्हणतो ते त्याला गिफ्ट करतो. आणि तो 2 पॉट्स घेऊन परत एकदा गावात येतो आणि सगळे लोक त्याच्याकडे बघतात आणि आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात की हे बाबा हे कसं शक्य झालं. मग तो म्हणतो की आता हे तर काहीच नाही, तुम्ही उद्या बघा. मग तो दुसऱ्या दिवशी अजून जास्त त्याला वेगळे फळं घेऊन जातो, ज्यूस घेऊन जातो, त्या राक्षसापर्यंत पोहोचतो आणि त्याला परत एकदा ते गिफ्ट देतो. अशा पद्धतीने तो दररोज त्याच्याकडे जातो, वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्याला देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या दोघांची मैत्री वाढत जाते. आणि हे सगळं बघून गावातले चकित होतात आणि राज मी तर असं म्हणेल की विचारायचा प्रयत्न करतात. तो मुलगा खूप सुंदर रीतीने ही गोष्ट सांगतो. तो म्हणतो की आपण ह्या जगाला जे देतो ती गोष्ट आपल्याला मिळते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नाखुश असाल, जर तुम्हाला वाटत असेल की सॅलरी तुम्हाला कमी पे केली जातीय, तर थोडासा पर्स्पेक्टिव्ह चेंज करण्याची गरज आहे, थोडासा अँगल चेंज करण्याची गरज आहे. तुम्ही त्या दुसऱ्याची जागा घेऊन बघा की खरंच तो व्यक्ती जो तुम्हाला सॅलरी देतोय त्याचं तुम्ही तेवढं काम करतायत का, त्याला तेवढा प्रॉफिट मिळवून देतायत का. आणि तुम्हाला लक्षात येईल की त्याच्या शूजमध्ये जाऊन तुम्ही गेलात तर तुम्हाला कळेल की अरे खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत, आपण म्हणतो की नाण्याची दुसरी बाजू जी आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस करा, तुम्हाला नक्कीच दुनिया वेगळ्या अँगलने दिसायला लागेल. निश्चितच अविनाशजी, तुम्ही उदाहरण फार खूप सुंदर उदाहरण दिलंय आणि त्या माध्यमातून मला वाटतं ती नैतिक कथा आहे आणि त्यातून स्पष्ट केलं आपण. अविनाशजी, बऱ्याचदा असं होतं की अविनाश चाटे आजच्या या यशाचा गुरुमंत्र या मालेत आपण आज पहिल्या भागात आलात,
त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. उद्या देखील श्रोते हो आपण अविनाश चाटे यांच्याकडून आपल्या यशाचं गुरुमंत्रमध्ये वेगवेगळ्या आणखी काही सकारात्मक गोष्टी आपण ऐकणार आहोत. आजच्या भागामध्ये इथं आलात, इथं थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. आणखी वेगवेगळे मोटिवेशनल व्हिडिओज बघण्यासाठी, मोटिवेशनल माहिती ऐकण्यासाठी अविनाश चाटे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि 87 93 63 00 01 8793630001 या क्रमांकावर संपर्क करा. 0018793630001 या क्रमांकावर संपर्क करा.